नमस्कार, मी कीर्ती लोखंडे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. कसे आहात मंडळी? हेल्दी आहात ना? असलंच पाहिजे. हेल्दी खाताय ना? खाल्लंच पाहिजे, कारण मी घेऊन आली आहे हेल्दी आणि टेस्टी रेसिपी. चला रेसिपी बनवूया. आज मी बनवत आहे मोड आलेल्या मूग आणि मटकीचे डोसे म्हणजेच एण्या आणि सोबत नारळाची चटणी. पूर्वी मी अर्धी वाटी तांदूळ तव्यावर भाजून घेत आहे. तांदळाला छान व्हाईट कलर आलेला आहे. यांना मी थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. याऐवजी 4-5 तास भिजवलेले तांदूळ पण चालतील. इथे मी 1 वाटी मोड आलेले मटकी आणि 1 वाटी मोड आलेली मूग घेते आहे. हे दोन्ही मी सकाळी भिजत घातले होते आणि संध्याकाळी पाणी काढून टाकले होते, म्हणजे सकाळी छान मोड येतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जीवनसत्वे तिप्पट वाढतात आणि त्यातील टॅनिन, फायटिक ॲसिड, ट्रिप्सिन इनहिबिटर कमी होऊन आयर्न आणि कॅल्शियमचं शोषण खूप वाढतं. मोडाच्या धान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असतात. त्यातील फायबर्समुळे पचनशक्ती सुधारते, शरीरातील टॉक्झिन्स नष्ट होते. भरपूर प्रोटीन्समुळे मांसपेशी मजबूत होतात. अँटीऑक्सिडंट्समुळे केस लांब व घनदाट होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आजारांपासून रक्षण होते. यामध्ये मी 4 मिरच्या, कोथिंबीर आणि 1 इंच आलं घालत आहे. कढीपत्त्याचे पानं घालत आहे. यात थोडं पाणी घालून मी मिक्सरमधून बारीक वाटून घेत आहे. यात मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालत आहे. यात मी 1/2 वाटी रवा घालत आहे. यामुळे डोसा कुरकुरीत होईल. तांदळाचं पीठ आणि रवा घालायचा नसेल तर थोडं 1-2 चमचे हरभऱ्याचं पीठ घालून पण एण्या खूप छान होतात. एरवी पण एखाद्या वेळी जर एण्णी बिघडत असेल तर त्यात थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातल्याने एण्या छान होतात. यात मी चवीपुरतं मीठ घालत आहे आणि थोडंसं 1/2 लिंबाचा रस किंचित आंबटपणासाठी घालत आहे. हे मिश्रण मी 1/2 तास झाकून ठेवत आहे. एण्यांसोबत खाण्यासाठी मी ओल्या नारळाची चटणी बनवून घेत आहे. त्यासाठी ओलं नारळ घेतलेलं आहे. चवीसाठी कैरी आहे म्हणून कैरी घालणार आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी नारळाचे काप घालत आहे. इथे मी हिरवी मिरची आणि कैरी घालत आहे. कैरीची साल मी काढून घेतलेली आहे. तुम्ही इथे दही किंवा लिंबू पण घालू शकता. यात मी चवीपुरतं मीठ घालत आहे. मिक्सरमधून छान बारीक अशी मी चटणी तयार करून घेतली आहे. यात मी 1.5 चमचा साखर घालत आहे. तापलेल्या तव्यावर मी तेल घातलं आहे. कांद्याने मी ते तेल पसरवून घेत आहे. अशी ही पारंपरिक पद्धत आहे. हा असा भाजलेला कांदा नंतर खायला खूप छान लागतो. यावर मी एणीचं बॅटर घालत आहे. मोड आलेल्या मुगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज कमी करण्याचे गुण असतात. त्यामुळे तुम्हाला जर संधिवात असेल तर मुगाचे डोसे नक्की खा. यातील पॉलिफेनॉल्स कॅन्सरपासून वाचवतात. एक आणखी दुसरी पण मी बनवून दाखवते. काही कारणाने जर एण्या बिघडत असतील, मोडत असतील, तर त्यात थोडंसं बेसन पीठ घालावं, म्हणजे बाइंडिंग येऊन एण्या बिघडणार नाहीत. एळणीला जाळी पण खूप छान पडलेली आहे. अशा पौष्टिक मूग आणि मटकीच्या एळण्या तयार झाल्या आहेत. तुम्ही मुगाची एळणी कशा प्रकारे बनवता नक्की कॉमेंट करा.
व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. यामुळे माझ्या जेव्हा जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. माझे आणखी व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या फोटोवर म्हणजेच चॅनल आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर व्हिडिओ या शब्दावर क्लिक करा आणि माझे सगळे व्हिडिओ बघा. आपण मला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.